Hello, dear student. My name is Mahesh Kadam, working as a lecturer in Mechanical Engineering Department at DKT's Yashwant Rao Chavan Polytechnic, Ichalkaranji. I am going to teach you subject Basic Mechanical Engineering. We have already started our unit number 2nd, and this is a lecture number 5th. ठीक आहे, तर आपण जो काय आपला सेकंड युनिट आहे आयसी इंजिन्स आणि गॅस टर्बाईन हा ऑलरेडी आपण चालू केलेला आहे आणि आजचं हे पाचवं लेक्चर आहे. या चॅप्टरसाठी 14 मार्काचं वेटेज असणार आहे. तर लास्ट लेक्चरला आपण परफॉर्मन्स ऑफ आयसी इंजिन या पॅरामीटरवरती डिस्कस केलं होतं की आयसी इंजिनचे कोणकोणते वेगवेगळे पॉवर्स असतात, त्याचबरोबर आयसी इंजिनच्या कोणकोणत्या वेगवेगळ्या इफिशियन्सीज असतात, हे आपण सगळं लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं. तर आता आपण काय करणार आहोत, त्याचा पुढचा पार्ट डिस्कस करणार आहोत. तर आता आपण आजच्या लेक्चरला आयसी इंजिन मध्ये वेगवेगळे कॉमन फॉल्ट कोणकोणते असतात, ठीक आहे, कॉमन फॉल्ट कोणकोणते आपल्याला ऑब्झर्व होतात आणि त्या फॉल्ट वरती आपण कशा पद्धतीने ओव्हरकम करून काय रेमेडी ऍक्शन आपण घ्यायला पाहिजे, हे आपण आजच्या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. तर बघा, आजच्या प्रेझेंटेशन मध्ये आपण कॉमन फॉल्ट इन आयसी इंजिन, आयसी इंजिन मध्ये कोणकोणते कॉमन फॉल्ट असणार आहेत, त्याबरोबर त्या फॉल्ट वरती आपण रिमेडियल मेजर्स फॉर रेक्टिफिकेशन, तो फॉल्ट रेक्टिफाय करण्यासाठी, इलिमिनेट करण्यासाठी आपण कोणकोणते रिमेडियल ऍक्शन्स मेजर्स आपण त्याच्यावरती घेणार आहोत, हे आपण आजच्या लेक्चरला डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर आता आपण वन बाय वन हे पॉइंट्स डिस्कस करत जाऊया. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, जर आपण कॉमन फॉल्ट बघायला गेले, कॉमन फॉल्ट इन आयसी इंजिन जर बघायला गेले, तर बेसिक जर आपण फॉल्ट बघता तर गाडी स्टार्ट न होणे, ठीक आहे, इंजिन स्टार्ट न होणे, त्याच्यानंतर इंजिन स्टार्ट होते पण आपल्याला पाहिजे त्या इफिशियंटला पॉवर डिलिव्हर न करणे, त्यानंतर इंजिन ओव्हरहीटिंग होणे, त्याचबरोबर कधी कधी इंजिन मधून जो काही एक्झॉस्ट गॅस बाहेर पडतो त्याचा जो प्रोपोर्शनेट प्रॉपर नसणे, म्हणजे जास्त स्मोकी एक्झॉस्ट बाहेर पडणे, असे जनरल कॉमन फॉल्ट तुमच्या इंजिन मध्ये आपल्याला ऑब्झर्व होत असतात. तर बघा, तेच फॉल्ट मी इथं लिस्ट आउट केले आहेत, त्यामधले काही कॉमन फॉल्ट आपण आज घेतलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे स्टार्टिंग डिफिकल्टी, म्हणजे इंजिन तुमचं स्टार्ट होत नाही. सेकंड आहे लॅक ऑफ फुल पॉवर, इंजिन स्टार्ट होत आहे पण ते फुल इफिशियन्सीनं रन होत नाहीये आणि त्याच्या स्पेसिफिकेशन नुसार ते प्रॉपरली त्याचं आउटपुट देत नाहीये. त्यानंतर कधी कधी काय होतं बघा, इंजिन ओव्हरहीटिंगचा प्रॉब्लेम होतो, म्हणजे इंजिन काय व्हायला लागतं, ओव्हरहीट व्हायला लागतं. त्याचबरोबर स्मोकी एक्झॉस्ट, ठीक आहे, एक्झॉस्ट जे काय गॅस बाहेर पडणार आहे तुमच्या इंजिन मधून एक्झॉस्ट स्ट्रोक वेळी, ते थोडेसे काय असतात, त्या प्रोपोर्शनेट मध्ये नसतात ज्या प्रोपोर्शनेट मध्ये ते असायला पाहिजेत. तर अशा पद्धतीचे जनरल कॉमन फॉल्ट आपल्या आयसी इंजिन मध्ये दिसत असतात. इथं मी काही लिस्ट आउट केलेत, ह्याच्या व्यतिरिक्त देखील काय असतील, पण आपल्या स्कोपनुसार, आपल्या सिलेबसच्या स्कोपनुसार आपण हे एक चार कॉमन फॉल्ट आपण इथं डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर आता आपण बघूया, वन बाय वन हा फॉल्ट घेऊया आणि तो फॉल्ट असण्याचे काय काय कारण असतात ते बघूया आणि त्या कारणावरती आपल्याला काय रिमेडियल ऍक्शन घ्यायचं ते देखील आता आपण डिस्कस करूया. तर आपण वन बाय वन बघत जाऊया. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपण कॉमन फॉल्ट मध्ये पहिला फॉल्ट आपला घेणार आहे, फॉल्ट आहे स्टार्टिंग डिफिकल्टी. तर आपलं काय होत नाही, इंजिन स्टार्ट होत नाहीये, तर त्यामध्ये काय काय कॉमन फॉल्ट असू शकतात, तर बघा, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं आहे, तर बॅटरीचं कनेक्शन बघायचं. तर पहिला आपण इथं काय घेतलेलं आहे, या कॉज वरती, ठीक आहे, या फॉल्ट वरती पहिला आपला जो काय कॉज आहे, म्हणजे त्याचं जे काय कारण आहे ते आपण घेतलेलं आहे. फर्स्ट रिझन फॉर स्टार्टिंग डिफिकल्टी इज लूज बॅटरी कनेक्शन. ठीक आहे, तर बघा, आपल्या ज्या काही इंजिन मध्ये आपण बॅटरीचा एक महत्वाचा रोल असतो आणि बॅटरी ही पूर्ण सिस्टम मध्ये, ठीक आहे, इंजिनच्या सिस्टम मध्ये तुम्हाला काय करत असती, इलेक्ट्रिक सप्लाय करायचं काम करत असते. मग जर बॅटरीचे जे कनेक्शन जर लूज असतील तर तुमचं काय होणार नाही, इंजिन स्टार्ट होणार नाही. कारण स्पेसिफिकली जर स्पार्क इंजिनच्या बाबतीत जर आपण बघायला गेलो, स्पार्क इग्निशनच्या बाबतीत बघायला गेलो, तर स्पार्क इग्निशन इंजिन मध्ये आपण स्पार्क प्लगच्या मदतीने आपण इग्निशन घडवून घडत असतो, स्पार्क पाडून इग्निशन होत असतं. मग जर स्पार्क प्लगला जर पॉवर सप्लायज भेटले नाही तर तुमचा स्पार्क पडणार नाही आणि इंजिन स्टार्ट होणार नाही. तर त्यामध्ये आपला पहिला कॉज असू शकतो लूज बॅटरी कनेक्शन. मग ह्या कॉज वरती तुम्हाला काय रिमेडियल ऍक्शन घ्यायचे, तर तुम्हाला काय करायचं आहे, बॅटरीचे जे काही टर्मिनल्स असतील ते तुम्हाला चेक करावे लागतील, चेक बॅटरी टर्मिनल्स, आणि जर ते लूज असतील, ठीक आहे, लूज असतील तर त्याला टाईट करावे लागतील. जर काही प्रमाणात त्याच्यामध्ये जर क्लिनिंगची गरज असेल ते देखील तुम्हाला करावं लागणार आहे. तर हा तुमचा झाला पहिला कॉज. सेकंड कॉज कडे येऊया आपण. आपल्याकडे बॅटरी आहे व्यवस्थित कंडिशन मध्ये पण ती पूर्ण डिस्चार्ज झालेली आहे, ठीक आहे, बॅटरीचे जे काही टर्मिनल्स आहेत ते टाईट आहेत, क्लीन आहेत, पण ती बॅटरी डिस्चार्ज झालेली आहे. तर अशा वेळी तुम्हाला काय करावं लागेल, बॅटरी जर डिस्चार्ज झाली तर इंजिन स्टार्ट होणार नाही. तर त्याचं सेकंड रिझन होतं
ही डिस्चार्ज बैटरी, मग डिस्चार्ज झाली तर आपल्याला काय करावं लागेल, त्याची पहिला कंडिशन आपल्याला चेक करावी लागेल विथ द हेल्प ऑफ हायड्रोमीटर. त्यानंतर जर ती खूपच डिस्चार्ज झाली असेल तर इमिजिएटली आपल्याला काय करावं लागेल, त्याला रिचार्ज करावं लागणार आहे. ठीक आहे, बॅटरीला आपण रिचार्जिंग सिस्टमनं एक्सटर्नल रिचार्ज करावं लागणार आहे. तर हे त्याचं सेकंड रिझन झालं. आता थर्ड रिझन कडे जाऊया आपण, इग्निशनच्या कंडिशन. तर बघा, कंडिशन ऑफ इग्निशन वायर्स, तुमच्या जे काही इग्निशन साठी असणारे जे काही वायर्स आहेत त्याची कंडिशन आपल्याला चेक करावी लागेल. जर त्या प्रॉपर कंडिशन मध्ये असतील तर काही प्रॉब्लेम नाही, जर त्या प्रॉपर कंडिशन मध्ये नसतील तर तुमचं इंजिन काय होणार नाही, स्टार्ट होणार नाही आणि आपल्याला स्टार्टिंग डिफिकल्टीचा प्रॉब्लेम येणार आहे. मग आपल्याला बघावं लागेल की तिच्या काय वायर्स आहेत त्या कुठं ब्रेक झालेल्या आहेत का, कुठं लूज आहेत का बघावं लागेल. आणि जर त्या वायर व्यवस्थित कंडिशन मध्ये नसतील तर इमिजिएटली आपल्याला काय करावं लागतील, रिप्लेस द वायर्स, आपल्याला त्या रिप्लेसमेंट करावे लागतील. दुसरा एक महत्वाचा पार्ट असतो इग्निशन सिस्टीम मधला, इग्निशन स्विच. तर इग्निशन स्विच देखील प्रॉपरली वर्क होते की नाही ते आपल्याला बघावं लागेल. आणि जर ते होत असेल रिपेअर करून तर रिपेअर करावं लागत असेल, आणि रिपेअर देखील ते होत नसेल तर इमिजिएटली आपल्याला ते रिप्लेस करावं लागणार आहे. ठीक आहे, तर हा तुमचा तिसरा कॉज झाला. त्यानंतर नेक्स्ट कॉज कडे जाऊया आपण. नेक्स्ट कॉज आहे तुमचा स्पार्क प्लग. नो स्पार्क ऍट द स्पार्क प्लग. जर तुमच्या स्पार्क प्लग मधून जर स्पार्क येत नसेल तर इंजिन तुमचं चालू होणार नाही. तर तुम्हाला काय करावं लागेल, मग तुमचा स्पार्क प्लग काढून प्रॉपरली त्याला चेक करावं लागेल की त्याच्यामधून प्रॉपर इनफ स्ट्रेंथचा स्पार्क येऊन पण काय उपयोग नाही, त्याच्यामध्ये एक प्रॉपर स्ट्रेंथ असायला पाहिजे जो काय करेल तुमचा कंबशेबल मिक्सरला इग्नाइट करायचं काम करणार आहे, तेवढा सफिशियंट तो स्पार्क असायला पाहिजे. जर तितका सफिशियंट स्पार्क असेल तर काय प्रॉब्लेम नाही, पण जर स्पार्क पडत नसेल तर तुम्हाला ते चेक करावं लागेल, स्पार्क प्लगचं क्लिनिंग करावं लागेल. आणि समजा त्या दोन्ही मधला जो काही गॅप आहे तो आपल्याला ऍडजस्ट करावा लागेल. स्पार्क प्लग मध्ये दोन गॅप असतात, तो गॅप आपल्याला ऍडजस्ट करावा लागेल. आणि जर ते देखील करून देखील जर प्रॉपर आपला स्पार्क पडत नसेल तर इमिजिएटली आपल्याला डायरेक्टली तो स्पार्क प्लग चेंज करावा लागणार आहे. वी हॅव टू रिप्लेस इट इमिजिएटली. ठीक आहे, तर हे त्याचं नेक्स्ट रिझन झालं तुमचं इंजिन न स्टार्ट होण्याचं. नंतरच बघा, सगळ्यात बेसिक रिझन जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये असणारी फ्युअल लेवल. ठीक आहे, तर इंजिन रन होण्यासाठी बेसिकली आपल्याला फ्युअल लागणार आहे. आणि गाडीमध्ये किंवा तुमच्या इंजिनमध्ये जर फ्युअलच नसेल तर तुमचं इंजिन स्टार्ट होणार नाही. तर बघा, हे एक बेसिक रिझन आहे, लो फ्युअल लेवल. तुमच्या जर फ्युअलची लेवल कमी असेल तर ऑब्व्हियसली तुमचं इंजिन चालू होणार नाही. तर आपल्याला इमिजिएटली काय करावं लागेल की फ्युअल लेवल चेक करावे लागेल. फ्युअल जर इतक्या क्वांटिटी मध्ये प्रेझेंट नसेल तर इमिजिएटली वी हॅव टू रिफिल. आपलं जे काय फ्युअल टँक आहे त्याची रिफिल करावी लागणार आहे. मग हे काय आहेत, काही कॉमन फॉल्ट झाले तुमच्या स्टार्टिंग डिफिकल्टी मध्ये, म्हणजे इंजिन स्टार्ट न होण्याचे हे काही कॉमन आपण फॉल्ट बघितले आणि त्याच्या रिमेडियल ऍक्शन देखील आपण बघितले. आता आपण जाऊया सेकंड फॉल्ट कडे. सेकंड फॉल्ट काय, बघा, इंजिन स्टार्ट होत आहे पण ते तितक्या इफिशियंट ऑपरेशन ऑपरेट होत नाहीये, पॉवर डिलिव्हर्ड करत नाहीये. तर आपण म्हणू शकतो फॉल्ट काय आहे, लॅक ऑफ फुल पॉवर. ते फुल पॉवर ना आपल्याला पाहिजे तशी आपल्याला आउटपुट देत नाहीये. तर यामध्ये मग आपण काय बघणार आहोत, तर त्याचे रिझन्स बघा वन बाय वन आपण बघत जाऊया. सगळ्यात पहिलं रिझन आहे स्पार्क प्लग. ठीक आहे, तर स्पार्क प्लग जसं आपण मग अशी बघितलं की इग्निशन सिस्टीम मध्ये जर तुमचा प्रॉपर स्पार्कची अमाऊंट असेल तरच तुमचं जे काय कंबशन आहे ते प्रॉपरली होत असणार आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, सगळ्यात पहिल्यांदा जर ह्या रिझन साठी स्पार्क प्लग व्यवस्थित चेक करावं लागेल. चेक स्पार्क प्लग, रिकॅप और रिप्लेस ऍज नेसेसरी. तर त्यामधला जो काही दोन इलेक्ट्रोड मधला जो काही गॅप असणार आहे तो आपल्याला प्रॉपरली आपण एक फिलर गेज इन्स्ट्रुमेंट असतं त्याच्या मदतीने आपण ते चेक करत असतो. आणि जर ते प्रॉपरली नसेल तर आपल्याला इमिजिएटली स्पार्क प्लग काय करावं लागणार आहे, चेंज करावं लागणार आहे. त्यानंतर आपल्याला सेकंड बघावं लागणार आहे तुमची इग्निशन कॉइल. तर इग्निशन कॉइल इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर युअर लॅक ऑफ पॉवर आउटपुट. तर इग्निशन कॉइल चेक करा. इग्निशन कॉइल मध्ये काही डिफिकल्टीज असतील, ती जर कॉइल वीक झाली असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, इमिजिएटली ती कॉइल रिप्लेस करावी लागणार आहे. मग चेक इग्निशन कॉइल, इफ वीक ऑर डिफेक्टिव्ह देन रिप्लेस. ठीक आहे, इमिजिएटली हॅव टू रिप्लेस द सेम. ज्या पद्धतीची आहे त्या स्पेसिफिकेशनची कॉइल तुम्हाला रिप्लेस करावी लागेल. नेक्स्ट आहे तुमचा इग्निशन टायमिंग. इग्निशन टायमिंग हे खूप महत्वाचं आहे, कारण बघा आपले जे काय स्ट्रोक असतात, सक्शन, कॉम्प्रेशन, पॉवर आणि एक्झॉस्ट. तर ऍट द नियर एंड ऑफ द कॉम्प्रेशन स्ट्रोक तुम्हाला जर स्पार्क इग्निशन असेल तर स्पार्क पडणं गरजेचं असतं, आणि जर कॉम्प्रेशन इग्निशन असेल तर तुमचं फ्युएल इंजेक्ट होणं गरजेचं असतं. तर हे जे काही इग्निशन टायमिंग आहे हे तुम्हाला बघावं लागत असणार आहे. आणि जर इनप्रॉपर टायमिंगमुळे देखील तुमच्या इंजिनचं जे काय आउटपुट आहे त्याच्यावरती परिणाम होत असतो, त्यामुळे आपल्याला इग्निशन टायमिंग हे
चेक करावं लागणार असणार आहे. मग आपण काय म्हणतो, चेक इग्निशन टायमिंग चेक करा, जर प्रॉपर नसेल तर त्याला ऍडजस्ट करा, ज्या पद्धतीने त्याला ऍडजस्टमेंट करण्याची गरज आहे. ठीक आहे, हा झाला तुमचा तिसरा फॉल्ट. आता चौथा फॉल्ट कडे येऊया आपण, कार्बोरेटर कडे. ठीक आहे, चौथा काय असणार आहे, कार्बोरेटर. कार्बोरेटरचं फंक्शन काय असणार आहे की तुमचा जो काय वेगवेगळे व्हेरिएशन आहे, म्हणजे लोडचे व्हेरिएशन असतील, त्याप्रमाणे प्रॉपर मिक्सर तयार करायचं काम कोण करत असतं, कार्बोरेटर करत असतो. एअर आणि फ्युएल याचं प्रॉपर मिक्सर तयार करायचं. मग जर ते प्रॉपरली त्या पद्धतीनं होत नसेल तर तुमची पॉवर जी काय आउटपुट आहे ती फुल फेजनं डिलिव्हर्ड होणार नाही. मग त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, इन्स्पेक्ट थरोली कार्बोरेटर. तुमचा कार्बोरेटर आपल्याला प्रॉपरली इन्स्पेक्ट करावं लागेल, त्यातले प्रत्येक पार्ट जे आहेत ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं इन्स्पेक्ट करावे लागतील, पर्टिक्युलरली त्याला करेक्ट करावे लागेल. आणि जर ते होत असेल तर ठीक, नाहीतर सरळ आपल्याला काय करावं लागेल, त्याला रिप्लेस करावं लागणार आहे. ठीक आहे, तर हे तुमचं कार्बोरेटरच्या बाबतीत झालं. नेक्स्ट असणार आहे तुमचा फ्युएल फिल्टर. समजा जर फ्युएल फिल्टरच जर तुमचं जे काय फ्युएल आहे ते प्रॉपरली फिल्टर करत नसेल तर तुमच्या इंजिनच्या आउटपुटवरती देखील परिणाम होणार आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल, फ्युएल फिल्टरला घ्यावं लागेल आणि फ्युएल फिल्टरला प्रॉपरली चेक करावं लागेल. मग आपण रेमेडी काय करणार, फिल्टर आपलं प्रॉपरली चेक करणार, जर ते व्यवस्थित असेल, रिपेअर होत असेल तर त्याला करायचं, नसेल तर डायरेक्टली आपल्याला रिप्लेस करावं लागणार. जर त्याची कॅपॅसिटी जर बघितली आपण फिल्टरची, जर ती खूपच जास्त चोक झालेली असेल तर आपल्याला इमिजिएटली ते काय करावं लागणार आहे, रिप्लेस करावं लागणार आहे. ठीक आहे, तर हे झालं तुमच्या फ्युएल फिल्टर बद्दल. आता आपण येऊ फ्युएल पंप कड. फ्युएल पंपचं जे काय फंक्शन असणार आहे ते प्रॉपर तुमचं फ्युएलचं प्रेशर मेंटेन करायचं काम करत असणार. हाय प्रेशराइज तुम्हाला फ्युएल पंप करून देण्याचं काम करत असणार आहे. आणि जर पंपचं जर काय प्रेशर तितकं आउटपुट पाहिजे तितक्या डिझाईन नसेल तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याला चेक करावं लागेल, इन्स्पेक्ट करावं लागेल. जर ते होत असेल तर ठीक, नाही होत असेल तर तुम्हाला डायरेक्टली ते रिप्लेस करावं लागणार आहे. तर आपण काय म्हणू शकतो बघा, फ्युएल पंपच्या बाबतीत चेक फ्युएल पंप वेदर वर्किंग प्रॉपरली ऑर नॉट. तो प्रॉपर वर्क होत आहे की नाही ते चेक करा. जर होत असेल तर ठीक, होत नसेल तर त्याला आपण रिपेअर करण्याचा प्रयत्न करणार. आणि रिपेअरही होत नसेल, काही डिफेक्ट असतील तर सरळ आपण त्याला रिप्लेस करणार आहोत. ठीक आहे, तर हे तुमच्या झालं फ्युएल पंप बद्दल. नंतर अजून एक यातला महत्वाचा पार्ट आहे तुमचे क्लच आणि ब्रेक. तर बघा, क्लचच्या बाबतीत पण काय असतो, क्लच ऑलवेज हा एंगेज पोझिशन मध्ये असतो, आपण त्याला पेडल प्रेस करून त्याला डिसएंगेज करत असतो. तर कधी कधी क्लचचं पण प्रॉपर एंगेजमेंट आणि डिसएंगेजमेंट होणं हे गरजेचं असतं. तिथल्या ज्या काही फ्रिक्शन प्लेट्स असतात, ज्यावेळी एंगेज व्हायचे असते त्यावेळी प्रॉपरली सगळ्याच्या सगळ्या प्लेट प्रॉपर एंगेज झाल्या पाहिजे, आणि डिसएंगेज होताना सगळ्या प्लेट प्रॉपरली डिसएंगेज झाल्या पाहिजे. जर त्याच्यामध्ये जर फ्रिक्शन कॉन्टॅक्टमुळे काही जर पार्ट त्यातले वॉर्न आउट झाले असतील तर इंजिन कडून तुमच्याकडून येणारी जी काय पॉवर आहे ती पुढे प्रॉपरली ट्रान्समिट होणार नाही. ठीक आहे, जी पॉवर आपल्याला पाहिजे तितकी ट्रान्समिट होणार नाही. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, क्लच पहिल्यांदा चेक करावं लागेल. तर क्लचच्या बाबतीत काय म्हणणार आहे आपण, चेक द क्लच सिस्टम वेदर वर्किंग प्रॉपरली ऑर नॉट. जर प्रॉपरली वर्क आहे का नाही चेक करावं लागेल. इफ नॉट देन ऍडजस्ट ऑर रिप्लेस इट्स फ्रिक्शन सर्फेसेस अँड वॉर्न आउट पार्ट. जर वॉर्न आउट झालेले जे काय पार्ट्स आहेत ते तुम्हाला इमिजिएटली काय करावं लागतील, रिप्लेस करावे लागतील. ठीक आहे, आणि नंतरचा पॉईंट आहे तुमचा ब्रेक. तर आपल्याला ब्रेकच्या बाबतीत पण बघावं लागेल. समजा इन केस इंजिन मध्ये तुम्ही सिस्टमला इन्स्टॉल केलेला आहे, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जे काय ब्रेक्स असतात, तर ब्रेक आपण काय करतो, सिस्टमला रिटार्ड करण्यासाठी आपण इंजिन मध्ये ब्रेकचा वापर करत असतो. स्पीड कंट्रोल करून आपण त्याला स्लो करण्यासाठी ब्रेकचा वापर करत असतो. मग कधी कधी काय होतो, तुमचा ब्रेक जो प्रॉपरली वर्क होत नसेल तर तो काय होईल, तिथंच त्या सिस्टीमवरती चिटकून राहील, म्हणजे प्रॉपरली तो डिसएंगेज होणार नाही. तर अशा वेळी तो काय करेल, तो स्वतःच काही ना काहीतरी पॉवर कन्झ्युम करत असेल. तर त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, ब्रेक जर आपला जर रिझन असेल तर आपल्याला ब्रेक्स देखील आपले जे काय असतील ते प्रॉपरली चेक करावे लागतील, प्रॉपर वर्क होतात का नाही ते बघायला लागेल. जर होत नसतील तर आपले इमिजिएटली त्याला रिप्लेस करावं लागणार आहे. ठीक आहे, तर हे काय आपण कॉमन फॉल्ट्स जो आपला होता, लॅक ऑफ पॉवर आउटपुट, इंजिन आपला प्रॉपरली पॉवर आउटपुट देत नव्हतं, त्याचे हे व्हेरियस रिझन्स होते. आणि त्या रिझन वरतीही असणारे त्याचे व्हेरियस रिमेडियल ऍक्शन होते, जेणेकरून आपण ते जे कॉज आहेत ते इझिली रिमूव्ह करू शकू, अवॉइड करू शकू. ठीक आहे, तर नेक्स्ट आपण जाऊया कॉज कडे. नेक्स्ट तुमचा कॉज आहे, नेक्स्ट फॉल्ट आहे इंजिन ओव्हर हिटिंग. तर बघा, वर्किंग होत असताना इंजिन काही वेळा ओव्हर हीट होत असतं. ठीक आहे, म्हणजे इंजिनला प्रॉपरली वर्क होण्यासाठी एका ठराविक टेम्परेचरला ऑपरेट होण्याची गरज असते. पण तसं न होता इंजिनचे काही पार्ट होतात काय होतात, जास्त गरम होतात, ओव्हर हीट होतात. तर अशा वेळी आपल्याला मेन काय असणार आहे, तर आपली इंजिनला जी कूल करण्याची कुलिंग सिस्टम आहे त्याला आपलं पहिल्यांदा काय करावं लागेल, त्याला आयडेंटिफाय करावं लागेल. आणि त्यातले जे काही सगळे पार्ट्स आहेत, सिस्टीम आहे, ते प्रॉपरली बघावे लागतील. मग बघा,
पहिल्यांदा जे काय असणार आहे ते तुमचं इंजिन कुलिंग सिस्टम मध्ये जे काय कूलंट आहे त्याचे लेवल आपल्याला चेक करावं लागेल. ठीक आहे, कूलिंग सिस्टम असणारच आहे पण त्यामध्ये जे काही कूलंट आहे त्याचं जर प्रमाण कमी झालं असेल तर तुमच्या इंजिनला ते प्रॉपरली कूल करणार नाही, आणि त्याचं प्रॉपरली कूल झालं नाही तर तुमचे इंजिन ओव्हरहीट होण्याचे चान्सेस असतात. मग इंजिन ओव्हरहीट होण्याचं पहिलं काय आहे, कूलंट आहे कॉज, आणि कूलंट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, चेक कूलंट लेवल. कूलंट लेवल आपल्याला चेक करायचे आहेत, त्याच्यामध्ये काही लीक्स आहेत का ते देखील आपल्याला बघायचे आहेत कूलंट सिस्टीम मध्ये. आणि जर तशा पद्धतीने लीक्स असतील तर लगेच आपल्याला करेक्टिव्ह ऍक्शन घेऊन ते लीक्स रिपेअर करायचे आहेत, आणि जर रिपेअर देखील होत नसतील तर इमिजिएटली आपल्याला काय करायचं आहे, तो जो काही पंप आहे ती सिस्टीम आहे तो आपल्याला रिप्लेस करायचे आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुमचं फर्स्ट रिझन झालं अबाउट कूलंट. सेकंड जर आपण बघितलं तर बेल्ट बघणार आहोत, तर ओव्हर हिटिंगच्या बाबतीत काय असतं, तुमचा बेल्ट देखील रिस्पॉन्सिबल असतो. तर बेल्टचा जो काही टाइटनेस आहे तो आपल्याला बघावा लागतो. तर बेल्टमध्ये आपण काय सांगतो, चेक द फॅन बेल्ट फॉर टाइटनेस ऍडजस्ट नेसेसरी. जो आपला रेडिएटर फॅन आहे, जो आपण रेडिएटर फॅन बसवतोय त्या रेडिएटर फॅनवरती एक बेल्ट असतो जो फिरत असतो तुमच्या इंजिनच्या पॉवरनेस, आणि त्या बेल्टचं फंक्शन काय असतं, त्या फॅनचं फंक्शन काय असतं, की कंटिन्युअसली एअर ड्रॅग करणे आणि मॅक्सिमम एअर त्या कुलिंग सिस्टीमवरती घेणे, जेणेकरून तुमचं कुलिंग काय व्हावं, इफिशियंटली व्हावं. पण त्या फॅनचा जर बेल्टचा टाइटनेस व्यवस्थित नसेल तर तो फॅन प्रॉपरली वर्क होणार नाही. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, चेक द फॅन बेल्ट टाइटनेस ऍडजस्ट इट नेसेसरी. लूज असेल तर त्याची पॉवर तितकी तो ट्रान्समिट करणार नाही, आणि जितक्या हायर आधार किंवा तो फिरणार नाही. तरी तुमचं सेकंड रिझन असणार आहे. आता आपण जाऊया थर्ड रिझन कडे, तुमच्या कुलिंग सिस्टमच्या. तर त्याच्यामध्ये बघा थर्मोस्टॅट. तर थर्मोस्टॅट एक काय डिव्हाइस असतो, जो काय करत असतो की कुलिंग सिस्टम मध्ये ज्यावेळी तो सेन्स करतो की आता कूलंटचं टेम्परेचर जास्त झालेलं आहे आणि आपल्याला कूलंटला कुलिंग सिस्टम कडे म्हणजे रेडिएटर कडे पाठवायचं आहे, मग थर्मोस्टॅट त्या टेम्परेचर सेन्स करून पुढे तुमचा कूलंटचा फ्लो ओपन करत असतो रेडिएटर कडे, आणि पुन्हा रेडिएटर मध्ये जे काय वॉटर आहे ते कूल होऊन परत तुमच्या येत असतं इकडं इंजिनच्या, तुमच्या जे काही इंजिनचे जॅकेट्स असतात त्या जॅकेट्सकडे ते येत असतं. मग आपल्याला जर थर्मोस्टॅटस जर प्रॉपरली काम करत नसेल तर तुमचं इंजिन ओव्हरहीट होऊ शकतं. जर थर्मोस्टॅटने वेळेवर टेम्परेचर डिटेक्ट करून जर फ्लोचा फ्लो ओपन केला नाही रेडिएटर कडे तर तुमचं काय होणार आहे, इंजिन ओव्हरहीट होणार आहे. तर मग आपण काय म्हणणार आहोत बघा, थर्मोस्टॅटच्या बाबतीत चेक द थर्मोस्टॅट फॉर करेक्ट ऑपरेशन, रिप्लेस इफ फाउंड एनी स्टक्स, जर काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्हाला रिप्लेस करावं लागेल. त्याचबरोबर चेक थर्मोस्टॅट स्विच फॉर रेडिएटर फॅन, रेडिएटर फॅनचं देखील आपल्याला बघावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल, जर तो रिपेअर होणार नसेल तर तुम्हाला इमिजिएटली काय करावं लागणार आहे, त्याला रिप्लेस करावं लागणार आहे. ठीक आहे, तर थर्मोस्टॅट रेडिएटर फॅन ऑन आणि ऑफ करायचं देखील बघत असतो. ज्यावेळी तो जो काही फ्लो आहे तो आपण रेडिएटर कडे पाठवत असतो त्यावेळी इमिजिएटली तो फॅनला देखील चालू करत असतो. तर ते देखील स्विच आपल्याला बघावं लागेल की त्याचं स्विच ऑन ऑफ व्यवस्थित प्रॉपरली होत आहे का नाही. ठीक आहे, हे तुमचं तिसरं कॉज झालं ओव्हर हिटिंगचं. आता मिक्सर बघूया, एअर अँड फ्युअलच्या मिक्सरचा देखील रिस्पॉन्सिबल असणार आहे. तर काही वेळा काय असतं बघा की मिक्सर रिच होतं, मिक्सर रिच आणि लीन. ठीक आहे, लीन या मिक्सरचा अर्थ काय होतो, आता एअर आणि फ्युअलचं मिक्सर आहे. ज्यावेळी एका ठराविक क्वांटिटीमध्ये, एअरच्या क्वांटिटीमध्ये आपण पेट्रोलचं प्रमाण जर वाढवलं तर ते मिक्सर काय झालं, रिच झालं. आणि त्याच्यापेक्षा आपण जर त्याचं प्रमाण कमी केलं, कंबस्टिबल पेक्षा कमी केलं, तर ते मिक्सर लीन झालं. तर या मिक्सरच्या व्हेरिएशन मध्ये देखील तुमचं काय होऊ शकतं, ओव्हरहीटिंग होऊ शकतं. तर आपल्याला काय करावं लागेल, मग एअर फ्युअलचं जे काय मिक्सर जे कार्बोरेटर करणार आहे ते देखील आपल्याला प्रॉपरली आयडेंटिफाय करायला पाहिजे. जर व्यवस्थित होत असेल तर ठीक, नाहीतर आपल्याला ते रिपेअर किंवा रिप्लेसमेंट करावं लागणार आहे. चेकअप द क्वालिटी ऑफ एअर फ्युअल मिक्सर डिलिव्हर्ड बाय द कार्बोरेटर, डिलिव्हर्ड झालेलं बघावं लागणार आहे. जर होत नसेल तर त्याला ऍडजस्ट ऍज रिक्वायर्ड. ठीक आहे, त्याप्रमाणे आपल्याला ते ऍडजस्टमेंट करावं लागणार आहे. ठीक आहे, तर त्यानंतर बघा नेक्स्ट आहे तुमचं इग्निशन. तर इग्निशन जर आपण रिटार्डेशन जर जास्त ठेवलं तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, ओव्हर हिटिंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो. बघा इग्निशनच्या बाबतीत काय म्हणतोय तो, की टू मच रिटार्डेशन, रिटार्ड इग्निशन मे कॉज मे बी अनदर कॉजेस ऑफ ओव्हर हिटिंग. तर रिटार्डेशन जे तुमचं जर डिले झालं तर त्यामुळे काय होणार आहे, ओव्हर हिटिंगचे प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आहे तुमचा इनइफिशियंट रेडिएटर. तर सगळ्यात महत्वाचं रेडिएटरचं फंक्शन काय असणार आहे, की मॅक्सिमम एअर जी आहे ती फ्रेश एअर ऍटमॉस्फिअर मधली ड्रॅग करायची तुमच्या कुलिंग सिस्टम कडे, आणि लवकरात लवकर तुमचं जे काय कूलंट आहे त्याला कूल करायचं काम तुमचा रेडिएटर करत असतो. आणि जर रेडिएटर जर इफिशियंटली काम करत नसेल
त्यामुळे कूलिंग सिस्टम वरती लोड येणार आहे आणि कूलिंग सिस्टम प्रॉपरली काम करणार नाही आणि त्यामुळे तुमचं इंजिन ओव्हरहीट होण्याची चान्सेस असतात. त्यामुळे आपण म्हणू शकतो इनसफिशियंट रेडिएटर असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर तो गॅप पहिला चेक करावा लागेल. करेक्ट, द गॅप बिटवीन रेडिएटर अँड रेडिएटर फॅन. रेडिएटर जिथं बसवलाय त्याच्या पुढे काय असतो, रेडिएटर फॅन असतो. ठीक आहे, तो रेडिएटर फॅन करत असतो कंटिन्युअली, एअर अशी ड्रॅग करत असतो. तर तुम्हाला काय करावं लागेल, तो फॅन देखील बघावा लागेल त्या दोन्हीमध्ये गॅप किती आहे. ठीक आहे, आणि त्याचबरोबर त्या रेडिएटर मधलं जे काय वॉटर असेल किंवा कुलंट असेल तर त्याचे लेवल देखील आपल्याला प्रॉपरली बघायला लागणार आहे. तर हे काही रिझन्स होते की ज्याच्यामुळे तुमचं इंजिन काय होत होतं, ओव्हरहीट होतं, आणि त्या रिझनसाठी असणारे आपण रिमेडियल ऍक्शन देखील आता आपण बघितलेले आहेत. त्यानंतर आपण नेक्स्ट रिझन कडे जाऊया. पुढचं रिझन असणार आहे तुमचं स्मोकी एक्झॉस्ट ऑफ डिझेल इंजिन. तर डिझॉल इंजिन मध्ये जे काय एक्झॉस्ट गॅस बाहेर पडणार आहे तो जास्त स्मोक असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, तर थोड्या रिमेडियल ऍक्शन घ्याव्या लागणार आहेत. त्याचे रिझन्स काय आहेत बघा, तर सगळ्यात पहिल्यांदा ज्यावेळी तुमच्या स्मोक जो काही एक्झॉस्ट आहे त्यामध्ये जर स्मोक कंटेंट वाढला तर पहिल्यांदा तुमचे ऑइल सगळे बघावे लागतील की लुब्रिकेटिंग ऑइल जे आहे जे आपण लुब्रिकेशन पर्पज साठी दिलंय ते कुठं कंबशन मध्ये मिक्स होतंय का ते तुम्हाला प्रॉपरली बघावं लागणार आहे. तर बघा पहिले ऍक्शन आपल्याला काय म्हणावं लागणार आहे की त्याच्यामध्ये म्हणू शकतो आपण काय, फर्स्ट इंजिन ऑइल बर्निंग. तर इंजिन ऑइल तुमचं कुठं ना कुठेतरी बर्न व्हायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळेच तुम्हाला काय लागणार आहे, तर ते चेक करावं लागणार आहे. तर मग अशा पद्धतीचं जर इंजिन ऑइल बर्न होत असेल, ठीक आहे, म्हणजे त्या टेम्परेचरला ते ऑइल त्या इंजिनसाठी ते सूट होत नाहीये, तर तुम्हाला इमिजिएटली काय लागणार आहे, ते ऑइलची ग्रेड चेंज करावी लागणार आहे आणि त्या इंजिनला सुटेबल असणाऱ्या ग्रेडचं ऑइल तुम्हाला वापरावं लागणार. तर आपण काय करू शकतो, चेंज द ऑइल ग्रेड. ठीक आहे, नेक्स्ट रिझन असणार आहे बघा, वॉर्न और ब्रोकन पिस्टन रिंग्स. तर पिस्टन रिंगच्या तुमच्या काय आहेत, पिस्टन रिंगचं जे काय फंक्शन असायचं की तुमचे कंबशनेबलचे काय गॅस आहेत ते खाली क्रँक केसकडे सोडायचं नाहीये, त्याला एक रिजिड त्याच्यामध्ये काय करायचं, लीक प्रूफ जॉईंट क्रिएट करायचं काम तुमच्या पिस्टन रिंग्स करत असतात. आणि ते करत असताना समजा पिस्टन रिंगला काय प्रॉब्लेम असेल तर तुमचं काय होणार आहे, गॅस लीक होणार आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या स्मोक वरती देखील परिणाम होणार. तर वॉर्न और ब्रोकन पिस्टन रिंग्स असतील तर तुम्हाला काय करावं लागेल, चेंज द पिस्टन रिंग, पिस्टन रिंग बदलावे लागतील. त्यानंतर लिकेज इन फ्युएल इंजेक्टर. फ्युएल इंजेक्टर मध्ये जर काय लिकेज होत असेल तर तुम्हाला ते देखील बघावं लागेल, त्याच्यामुळे देखील तुमच्या एक्झॉस्ट वरती परिणाम होत असणार आहे. तर तुम्हाला लिकेज चेक करा आणि जर होत नसेल तर डायरेक्टली तुम्हाला फ्युएल इंजेक्टर काय करावं लागेल, रिप्लेस करावं लागेल. ठीक आहे, आणि चौथं रिझन त्याचं आहे बघा, लिकेज इन गॅसकिट्स. तर गॅसकिट आपण लीक प्रूफ जॉईंट व्हावं म्हणून गॅसकिट करत असतो, पण समजा गॅसकिट मध्येच काहीतरी प्रॉब्लेम आला तरी तुमचे लिकेज होत असतं तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, हेड गॅसकिटला इमिजिएटली चेंज करावं लागणार आहे. तर अशा पद्धतीचे हे काही चार रिझन्स आहेत ज्याच्यामुळे तुमच्या डिझेल इंजिन मध्ये स्मोक कंटेंट वाढत असणार आहे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरला आपण वेगवेगळे कॉमन फॉल्ट्स कोणकोणते होते ते आपण डिस्कस केले आणि त्या प्रत्येक कॉमन फॉल्ट वरती आपल्याला काय रिमेडियल ऍक्शन घ्यायचे आहे आणि ते जे काय फॉल्ट आहेत त्याला रेक्टिफाय करायचं आहे ते आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, तर इथं तुमचा आयसी इंजिनचा जो काय पार्ट आहे तो इथं संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण गॅस टर्बाईनचे जे काय कंटेंट आहे तो आपण बघणार आहोत. ठीक आहे, ओके, थँक्यू.